साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर, प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. CRZ जनसुनावणी प्रत्येक तालुकानिहाय घ्यावी, पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष निकष लावावेत अशी आग्रही मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तर नेटवर्क आणि रेंज नसल्यानं व्यवस्थित आवाज ऐकता येत नसलेल्या गोंधळाच्या वातावरणात घेण्यात आलेल्या जनसुनावणीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नमस्कार. आपला लोकप्रतिनिधी म्हणून आज सकाळी ई जन सुनावणीमध्ये मी काही विषय मांडलेत ते या पुढील प्रमाणे आहेत. पहिलं तर ही ई सुनावणी अशा पद्धतीने न घेता प्रत्येक तालुकानी आहे घेतली तर प्रत्येक जनतेला आपलं मत मांडण्याचं तिथे अधिकार भेटेल आणि ते ज्या काही विषय सांगतील त्याच्यावर नक्कीच सिंधुदुर्गाला त्याचा फायदा होईल. एवढी मोठी किनारपट्टी असल्यामुळे सिंधुदुर्गाला एक स्पेशल केस म्हणून पाहावं. इथे नियम, कायदे, CRZ वेगळ्या दृष्टिकोनातून इथे तयार व्हावेत अशा पद्धती ही मागणी मी केली. कारण का आपले मच्छीमार असतील आणि किनारपट्टीवर राहणारे जे लोक असतील त्यांचा विकास करायचा असेल तर सिंधुदुर्गासाठी वेगळे निकष लावावेत अशीही मागणी मी केली. त्याचबरोबर CRZ 3 हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आमची देवगड जामसंडे नगरपंचायतीसारख्या नगरपंचायती आहेत ज्याच्यामुळे उद्या त्याचा विकास थांबू शकतो, मर्यादित होऊ शकतो. म्हणून CRZ 2 लावून अगर ह्या नगरपंचायतीचा विकास करण्यात आला तर निश्चित पद्धतीने फायदा या नगरपंचायतीला होईल. प्रामुख्याने ही जनसुनावणी अतिशय गोंधळाच्या वातावरणामध्ये जिथे आवाज नाही, नेटवर्क नाही अशा वातावरणामध्ये घेण्यात आली म्हणून ही जनसुनावणी परत एकदा लोकांना विश्वासात घेऊन घेण्यात यावी अशीही मागणी मी त्यानिमित्ताने केलेली होती. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.